सर्वसामान्य कार्याला न्याय द्या, त्याची नोंद घ्या, एवढीच विनंती माझं म्हणजे शपथ. पत्र मिळाले का? नाही, मला पत्र मिळालं नाही. तुमच्या कोण कळालं? माझ्या हकालपट्टी झाली. हकालपट्टी हा शब्द तुम्हाला मान्य आहे? आता किती दुःखदायक आहे सर, पण करणार काय? इले सर्वसामान्य कार्य करणार. मला निलंबन बरोबर वाटलं. डायरेक्ट हकालपट्टी म्हणजे लादा घालून बाहेर काढण्याचं वाटलं मला. तर आता करा काय, आता आपण लई छोटा कार्य करतो. जबाबदारी अर्थ राहणारी जिम्मेदारी ना संघटक लोकेश साहेब मला वाटतं काहीतरी प्रमुख आहेत वाटतं, आणि अमर शिव पंडित साहेब काहीतरी रुपये. त्यामुळे ह्याला कसं काय शिकेल? चव्हाण सुद्धा अजून नाराज आहे. मी प्रदीप सोळंके, औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ 2023 निवडणुकीचा उमेदवार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तिकीट मागितलं होतं, परंतु पक्षाच्या वतीनं रनिंग आमदाराचं तिकीट काढता येत नाही या नावाखाली मला तिकीट दिलेलं नाही आहे. माझी भूमिका अशी होती की 14 वर्ष आमदार राहिलेले आहेत, त्यांच्यावर लोकांची नाराजी आहे, थोडी भाकरी फिरवा, परंतु तो निर्णय झालेला नाही, याचं दुःख वाटतं. दुसरी गोष्ट, काल हकालपट्टीचं मला अधिकृत माहीत नाही, तुमच्याकडून कळालं, पण माझी पक्षाला एवढीच विनंती होती की या देशामध्ये कसाबलासुद्धा त्याची भूमिका विचारून त्याला फाशी दिली. माझी हकालपट्टी करताना पक्षानं माझी भूमिका समजून घेतली असती आणि नंतर जर मला हकालपट्टी किंवा निलंबन काय शब्द वापरायचा तो वापरला असता तर फार मोठा आनंद वाटला असता. तिसरी गोष्ट, मी आत्ता आजारी होतो, फार मोठं चिंतन केलं आणि माझ्या लक्षात आलं की मी एवढं काम करतो, माझी कुठं नोंद आहे का? कारण आर आर पाटलांचं मी परवा भाष्य केलं आणि मी त्या वाचताना माझ्या लक्षात आलं की राजकारणामध्ये उपद्रव दाखवल्याशिवाय कोणी किंमत देत नाही, हा एक मुद्दा माझ्या मनाला भावला. आणि आर आर पाटलानं प्रचंड सभा गाजून लोकांना निवडून दिलं, ज्याला निवडून दिलं ते नमस्कार करीत नव्हते आणि ते खटकून ते निवडणुकीला उभं राहिले, हेही मला खटकलं. मी एवढा सभा घेतो, मला कोणी नंतर नमस्कार करीत नाही, चला आपणही निवडणूक लढू. म्हणून आर आर आबा पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून मी निवडणूक लढू घेत आहे. आणि माझा दावा आहे की विक्रम काळे साहेबवर जनता नाराज आहे, बीजेपीच्या उमेदवाराला मराठवाड्यात ओळखलं जात नाही, यांना पर्याय म्हणून प्रदीप सोळंके आहे. म्हणून 3 फेब्रुवारीला 100% मी निवडून येणार याची मला 100% खात्री आहे.